नमस्कार सुप्रभात मंडळी आणि नमस्कार मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे मी अगदी मनापासून आणि सहर्ष स्वागत करते. मंडळी आपणा करतो पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीला आणि 10 दिवसानंतर आजचा हा दिवस येतो जेव्हा आपण गणपतीचे विसर्जन करतो. बऱ्याच गोष्टी बऱ्याच आख्यायिका याबद्दल सांगितल्या जातात त्या सगळ्या मी आज सांगणार नाहीये. पण तुमचा हा सण तुमचा आनंद साजरा करताना उत्साह साजरा करताना आपल्यामुळे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शेजारच्यांना किंवा इतर जनतेला त्याचा त्रास व्हायला नको विसर्जनाच्या वेळी सुद्धा तर याची काळजी तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी नेहमीच घेतली पाहिजे आणि घ्या एवढीच एक विनंती. आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून मी कार्यक्रमाची सुरुवात करते. पण सुरुवात करताना मला सांगावं असं वाटतं की आपण हा कार्यक्रम सकाळी 8 वाजता प्रसारित होतो आणि तेव्हा सकाळी उठून आम्ही इकडे येतो तेव्हा कुठेतरी पूर्वेच्या दिशेला सूर्य उगवताना दिसतो. आणि आत्ताच नुकता जागतिक साक्षरता दिन साजरा केला आपण सगळ्यांनी 8 सप्टेंबरला. तर त्यावरून मला एक गाणं आठवलं त्या दिवशी की पूरब से सूर्य उगा फैला उजियारा जागी हर दिशा दिशा जागा जग सारा. हे गाणं 90च्या काळातलं खूप प्रसिद्ध गाणं खूप आवडतं लाडकं गाणं म्हणजे टीव्हीवर हे गाणं लागलं की कुठे व्यक्ती इकडे तिकडे बाहेर जात असेल तरी तो थांबून तेवढे 2 मिनिटं तेवढे 1 मिनिट ते गाणं नक्कीच बघायचा. आणि तसंच एक अजून खूप प्रसिद्ध गाणं खूप लाडकं गाणं होतं मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. हे राष्ट्रीय एकात्मकतेचं गाणं सगळ्यांना एकत्र येऊन आणि खरंच एकत्र आणणारं म्हणता येईल कारण इतकं सुंदर अप्रतिम गाणं आणि अशी अनेक गाणी अशी अनेक जिंगल्स 5000 हून अधिक जिंगल्स तयार करणारे संगीतकार त्याशिवाय चित्रपट नाटक यासाठी अनेक अनेक कामं केलेले संगीतकार आपल्या सगळ्यांचे लाडके संगीतकार ज्येष्ठ संगीतकार अशोक काका पत्की आज आपल्याबरोबर इकडे स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांचे आपण स्वागत करूया. सर कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. माझा आनंद खूप जास्त आहे. मी कधी असा विचार पण केला नव्हता की मला तुम्हाला भेटता येईल आणि इतकं साधं व्यक्तिमत्वाचं पहिले आपण मेकअप रूम मध्ये भेटलो खूप छान वाटतंय मला आणि खरंच खूप आनंद होतोय. तर आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत पण असा प्रोग्रामचा आमचा आहे की आजचा दिनविशेष काय आहे ते सुद्धा आम्ही प्रेक्षकांना सांगतो त्यामुळे आजच्या दिनविशेषाबद्दल तुम्हाला सांगावं असं वाटेल. आज आहे पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांची पुण्यतिथी. कोण होते ते आपल्या भारताचे खूप प्रसिद्ध जुन्या काळातले किंवा भूतकाळातले गायक होते. त्याशिवाय अभिनेत्री शांता जोग या चित्रपटात आणि रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांचं सुद्धा आज निधन झालं होतं. आणि आजच्या दिवशी निधन झालं होतं शंकर जयकिशन या जोडीतले जयकिशन पांचाळ म्हणजे दोन्ही संगीतकार जी जोडी होती आणि किती अजरामर गाणी या संगीतकार जोडीने बॉलिवूडमध्ये आपल्याला दिली आहे आणि आपण काय म्हणता येईल वर्षानुवर्ष ऐकतोय ती गाणी आणि त्याचा आस्वाद घेतोय आनंद घेतोय. योगायोग आहे की शंकर जयकिशन हे अशोक काकांचे पण फेवरेट्स पैकी एक आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या गप्पा आणि अनुभव सुद्धा आपण जाणून घेऊया. तर सुरू करूया कार्यक्रमाला. सर पूरब से सूर्योगा हे गाणं जे मी आता सगळ्यांना सांगितलं याची सुरुवात किंवा याचं सगळं जे नियोजन म्हणायल किंवा गाणंच कसं तयार झालं त्याच्या काय आठवणी? याची गंमत म्हणजे अशी की रात्री 9:30 आमचा एक सकाळपासून जो एक प्रोजेक्ट चालू होता तो संपणार होता. आता शेवटचा हा पीस झाला की निघायचं. सुरेश वाडकर माझ्याबरोबर होते, कविता कृष्णमूर्ती होते सकाळपासून आणि 9:30 ची गोष्ट तेवढ्यात पियुष पांडे आला एकदम धावत. अशोक जी आप है ना क्या बात है वगैरे और मेरे को एक गाना चाहिए और कल सुबह प्रेझेंटेशन आहे. तर म्हटलं आता वाजले किती रात्रीचे आता सुरू करणार कधी ऐकणार मेरे को पता नाही मेरे को चाहिए. म्हटलं कोण जायगा तर म्हणाला कोई भी चलेगा सुरेशजी भी चलेंगे कविता भी चलेगी दोनों चलेंगे वगैरे. आणि त्यांनी 3 अंतराचं गाणं माझ्या हातात ठेवलं. बरं सुरेशजीनं विचारलं तर सुरेशजी म्हणाले आता घड्याळाकडे बघत बिघत की कोण कर रहा आहे तर म्हणाले अशोक अरे मग ठीक आहे कारण इतकं फेमस आहे म्हणजे मी इंडस्ट्रीमध्ये माझ्या हातात कागद पडला की 10-15 मिनिटाला चाल तयार असते कळलं की नाही. तर ते झालं आणि शेवटचा आमचा पीस होता तो संपवला साधारण आणि मी असं गाणं होतं ते असं घेतलं आणि बाहेर जरा फेरी मारून आलो म्हटलं पाहिजे बाहेर कॉफी घेतली आणि झालं माझं एक तयार झालं माझं क्या बात म्हणजे हार्मोनियम काय ना काय ना काय नाही
कविता आणि सुरेशजीना बोलवलं, म्हटलं हो गया, म्हटलं हो गया, मनामध्ये एक तयार बनते ना, आणि त्यानं शिकवलं. पूरप से सूर्य उगा फैला तुझी आरा, जागे हर दिशा दिशा, जागा जग सारा. पूरब से सूर्य उगा फैला तुझी आरा. अशोक सर, मला असं वाटतं पूरब से सूर्य उगा चा आणि या गाण्यात शब्द शब्द जसा आहे तसंच कदाचित तुमचं करिअर पण म्हणता येईल, की एकदा उगवलं आणि त्यानंतर सगळीकडे त्याचा उजेड पसरला आणि त्याच उजेडाबद्दल आज आपण बोलूया. पण सुरुवात कशी झाली, कारण बालपण हे कसं होतं, अभ्यास की गाणंच संगीत? नाही, सगळं होतं, पण मला जास्त ओढा संगीताकडे होता. बरं. तर वडिलांनी मला, शिवाजी मला आत्या राहायची आमची, तिला सात मुलं आणि एकापेक्षा एक हुशार सगळे, त्यांच्या बरोबर राहिला तर हा जरा काहीतरी अभ्यासाकडे लक्ष देईल असं सगळं होतं. पण झालं उलट, मला थिएटर्स जवळ मिळाले सगळे, कोहिनूर प्लाझा इथे रिवोली म्हणून होतं, श्री असं 5-6 थिएटर्स आणि 5 तिकीट असायचं तेव्हा. मी आपलं कोणाकडे अरे एखादा दे पैसे दे करत करत 5 झाले की सिनेमा बघितला 5. पण कशासाठी, तर चांगली गाणी ऐकायला मिळाली पाहिजे. आणि शंकर जयकिशन तेव्हाचे टॉपचे. बरं, जयकिशन समोर, मी शिवाजी पार्ला तिथे राहायचो आत्याकडे, त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये जयकिशन, मग रोज दर्शन व्हायचं, म्हणजे म्हणजे देवाचे कृपा होते. तर ते झालं. त्याच्यानंतर मी पिक्चर बघणं चालू असायचं. आणि पण तुम्ही चित्रपट हे एक चित्रपट किती अनेक वेळा, म्हणजे 35 होतो मी 30-40 वेळा बघायचो. कारण काय, त्यातलं संगीत इतकं पॉवरफुल असायचं आणि सोपं असायचं सांगण्याचा अर्थ, की ऐकलं की तुम्हाला असं गुणगुणावं असं वाटणं, हा एक त्याच्यातला गुण असतो. आज मला लोक हे करतात ते कशासाठी, त्याच्यासाठी तुम्ही आभाळ माया घ्या, वादळ वाट घ्या, कोणतंही घेतलं की सोपेपण आहे आणि मेलोडी असल्यामुळे त्याच्यात लोकांना गावंसं वाटतं. नक्कीच. आणि त्याच्यामुळे जास्ती फेमस आहे म्हणजे मी. बरोबर. पण मग लहानपणी तुम्ही कोणते म्हणजे संगीताचं शिक्षण असं घेतलंय का? नाही घेतलं, फक्त एक महिना मी पंडित मनोहर चिमुटेंकडे गेलो हार्मोनियम शिकायला. पण त्यावेळी म्हणजे तुम्ही लहान नसाल, थोडे एक टीन एज मध्ये किंवा असं, हा म्हणजे थोडेसे मोठे झालेले होते, 13-14-15 वर्षाचं. मग असं म्हणता येईल की तुम्हाला गॉड गिफ्ट आहे म्हणजे? हो, असं मला तरी वाटतं. बाकी शिक्षण नसल्यामुळे अन्न, पण येतानाच घेऊन यावं लागतं असं म्हणतात, तर तसं होतं काहीतरी. आणि त्याच्यातून वाटचाल सुरू झाली आणि चांगली माणसं भेटत गेली. म्हणजे जितेंद्र अभिषेकी, त्यांचं मत्स्यगंधा नाटकाचं रेकॉर्डिंग होतं आणि कोणतरी हार्मोनियमवाला पाहिजे होतं, माझं नाव सांगितलं अरविंद मयेकर म्हणून, त्यांनी अशोक छान वाजवतो, तर मला बोलो. HMVला गेलो, देवाघरचे ज्ञात गाणं चालू होतं, रामदास कामत गात आहे, तर तिथून जी सुरुवात झाली माझी. त्या दिवशी आम्ही 4 गाणी केले HMVला आणि जाताना अभिषेकीने अगदी वाजेला घेऊन खांद्यावर हार्टबीट टाक, अशोक तू माझ्यावर असिस्टंट राहशील रे, काय तो दिवस म्हणजे अगदी आठवणी इथला आहे. आणि मग तिथून जी सुरुवात झाली, त्यांचं शेवटचं नाटक होतं तू तर चाफे कळी. अच्छा. तर ते तोपर्यंत मी त्यांचा सहाय्यक म्हणून होतो, बाजूला बसून काय करतात काय लिहितात सगळं ते हे करून ठेवायचं. आणि कट्यार काळजात घुसली, लेकुरे उदंड झाली, ययाती देवयानी, मीरा मधुरा, अशी सगळी नाटकं माझ्या पुढ्यात झालेली कंपोज होताना बघितलेलं आहे मी. तर ते संस्कार झाले माझ्यावर. ते आज मला नेहमी अभिषेके सांगायचे, अशोक एक लक्षात ठेव, मोकळा सणसणीत झाला पाहिजे, अंतर आपोआप होतो मग. तर तो मला फायदा झाला म्हणजे ते त्यांचा. आणि तुम्ही त्यांचं सगळं सांगितलेलं ऐकत होते किंवा आपण कुठेतरी जर मोठ्याने सांगितलं एकदा दोनदा फॉलो करून बघितलं, आपल्यालाच आपलं कळतं की चांगलं होतंय की वाईट होतंय. तर मग त्यानंतर काका तुम्हाला पहिले ब्रेक कसला मिळाला, नाटकाचा मिळाला की चित्रपटाचा? नाही, पहिलं भावगीतं झाली मला. बरं. सुमन कल्याणपूरला कोणतरी हार्मोनियम वाला पाहिजे असं ऐकिवात आलं आणि माझं नाव परत आलं, तेव्हा जरा ह्याच्यात होतो.
तर अशोक छान वाजवतो की म्हणून मला तिथे पाठवलं. ते ऑडिशन झाली आहे त्यांना आवडलं. ते कौतुक वेगळंच असतं ना. हा म्हणजे आणि पहिलं पहिलं असतं ना, आयुष्यात काही केलं नाही, एक 10 रुपये सुद्धा कमवले नाही, पण ते आता मला सुमनताईंबरोबर काम करायला मिळणार, त्याच्यातून मला पैसे शिकायला मिळणार, पैसे पण मिळणार, हा जो आनंद असतो त्या. आणि त्यांना आवडलं आणि तिथे सुरुवात झाली. आणि मजा म्हणजे ही 69 ची गोष्ट सांगतो मी. आणि तिथे झालं आणि 2-3 महिन्याचं असं ठरलं की आपण वेस्ट इंडिजला चाललोय. हा एकदम पहिलाच फॉरेन टूर ते वेस्ट इंडिजला. मग प्रत्येक वर्षाशी त्यांच्यावर 18-1 वेळा मी फॉरेनला जाऊन दरवर्षी. हा हा मुलीला सुट्टी पडली की चला आम्ही सगळे फॉरेनला, अमेरिका आहे, लंडन आहे, प्रत्येक ठिकाण. खूप छान म्हणजे त्यांचा भरभरून दिलं म्हणजे सांगण्याचं. आणि अर्थातच सुमन कल्याणपूर यांचा आवाज सगळ्यांनाच खूप आवडतो, प्रसिद्ध गायिका आणि अनेक उत्तम गाणी त्यांनी गायलेली आहेत. आता आपण पुढे थोडं जाऊया. मग तुमचा चित्रपट किंवा नाटक यामध्ये जे तुम्ही संगीत करता त्याला तुम्ही वेगवेगळं कसं सांगाल, काय फरक? कारण आता तुम्ही एवढी अनेक कामं केलेली आहेत, कामांबद्दल बोलू, पण हा पहिले फरक कसा? फरक म्हणजे गाणं सिनेमातलं असलं तर ते त्यावेळेच सांगतो आम्ही, 3-4 मिनिटाचं असायचं. तर तो 4 मिनिटाचा कसा ग्राफ करायचा किंवा त्याचं डेकोरेशन कसं करायचं हे असं. नाटकातलं जे गाणं असतं ते 1.5-2 मिनिटाचं त्याच्यावरती असतं कामाने, म्हणजे लाईट आताच. हा म्हणजे प्रशांत दामले आणि जे कामं करतात त्याच्या सांगतो मी. त्याच्या आधी संगीत नाटकं असायची, त्याला म्हणजे भरभरून असत, पहाट व्हायची म्हणजे नाटक संपायला, कारण वन्स मोर मिळायचं आहे आणि मग ते म्हणजे मैफिल मैफिल असायची खरं म्हणजे. पण आताच सांगतो ते 1.5-2 मिनिटात, कारण कथानक थांबल्यासारखं वाटतं का माने नाटकाचं. बरोबर. तर हे हा फरक झाला पहिला टायमिंगचा. सिरियलचं जे टायटल असतं ते 1 मिनिटाचं असतं, तर त्याच्यामध्ये संपवावं लागतं. तर ते झालं. त्याच्यानंतर झिंगल जे असतं ते 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, तर ते सगळं मॅनेज करणं म्हणजे आता तुम्हाला हे आहे पण ते 10 सेकंदात बसवायचं आहे किंवा 1 मिनिटात बसवायचं, मग कसं डेकोरेशन करायचं हे सगळं शिकत 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 माणूस हे होतो असं मला वाटतं. मोठा ह्याचा पहिला विचार करावा लागतो म्हणजे टायमिंग. आणि मग झिंगलचं काय होतं की तुम्हाला प्रॉडक्ट विकायचं असतं, तर ते हॅमर झालं पाहिजे 10 वेळा. म्हणजे 10 सेकंद आहेत, 4-5 वेळा तो क्लायंट येऊ जातो, 4 बार तो कम से कम आला. असं ते सगळा प्रकार गमती जमती असतात. मंडळी आता अशोक सरांबरोबर खूप वेगवेगळ्या गप्पा मी करते, तुम्हाला सगळ्या आवडतच असतील, पण आता एका विश्रांतीची वेळ, एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत. नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर आपण बघत आहात आणि अशोक पत्की सर माझ्या बरोबर इकडे आहेत स्टेजवर आणि आम्ही गप्पा करतोय, तुम्ही ऐकताय, मजा करताय. सर, चित्रपटांचं म्हटलं तर तुमच्या अंतर्नाद चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे 54वा. तर त्या चित्रपटात जी गाणी केली ती एवढी हिट झाली की तुम्हाला किंवा आवडली सगळ्यांना, त्यामुळे हा पुरस्कार. काय आहे त्याच्या मागे, काही किस्से असतील तर सांगा. त्या चित्रपटामध्ये लाईट म्युझिक आणि क्लासिकल म्युझिक असं दोन्ही होतं, त्याच्यामुळे हे पण अशोक करू शकतो, हे पण अशोक असं, ते सगळं असं विविध तुम्हालाच मिळालं आणि त्याच्यामुळे मला अवॉर्ड मिळाला. पण ह्याची कथा सांगायची म्हणजे जेव्हा अनाउन्स झालं की मला मिळालंय तेव्हाच ही गोष्ट सांगतो. म्हणजे सकाळी मी आपलं 6-6:30 नेहमी उठतो, तसं उठलो आणि बाहेर येतो हॉलमध्ये, तेवढ्यात बेल वाजली फोनची. मी हॅलो म्हटलं, हॅलो अशोक, तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. घाबरत घाबरत दबक्या आवाजात म्हटलं, कोण? ते महत्वाचं नाही, तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अरे म्हणजे हा कोणतरी मस्करी करतो म्हटलं, ठेवून दिला. 10 वाजता माझं रेकॉर्डिंग होतं, आरती अंकलीकर गाणार होते ते रेकॉर्डिंग, म्हणून मी स्टुडिओत जायच्या गडबडीत, पूजा करणं हे ते आंघोळींगळ सगळं. तिथे गेलो तर 6:15 आरती एकदम धावत झाली. कळलं की नाही तुम्हाला आपल्या पिक्चरला अंतर्नादला 5 अवॉर्ड मिळाले, राष्ट्रीय पुरस्कार, त्याच्यात तुमचं नाव आहे, माझं नाव आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर म्हटलं, अगं सकाळी फोन आला कोणाचा तरी, पण तो इतका म्हणजे घाबरत बोलत होता म्हणून मला वाटलं कोणतरी, नाही नाही खरंच मिळालंय वगैरे. तेवढ्या ते बाईट घ्यायला येतात माहिती आहे ना चॅनेलवाले, तर कॅमेरा आपका आरतीला सांगितलं जरा बाहेर आएंगे आपका
बाईट घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला कसं वाटतंय किंवा काय म्हणून घ्या. मी आपल्या इथे म्युझिशियन बरोबर तिथं झाल्यावर तिने सांगितलं अशोकजी बी आणणार. अशोकजी क्यू? हो तो कॅमेरामन जो आला होता तो बाईट. तो म्हणलं क्यू म्हणजे उनको भी मिला. मग त्यांनी ते त्याच्या चॅनेलवाले देतात ना लिस्ट बघितली. अशोक पत्के नाही इसमें नाम. म्हणजे गंमत कसे. तर ती तालकला तिने फोन केला गोव्याला प्रोड्युसर. तालक तू काय सकाळी बोलला की अशोकला पण मिळालंय आणि मी त्यांचं कॉंग्रेट पण करायला सगळं झालं. तर ते म्हणलं आहे काय आलं. तर म्हणाल ते बाईट घ्यायला आलं. तो म्हणतो नावच नाही त्यांचं. तर त्यांनी दिल्लीला फोन लावला तालकनी त्या घडामोडी सगळ्या. बरं इथे हा जो आला होता कॅमेरामन तो घाबरला. तो म्हणून त्यांनी आपल्या चॅनेलमध्ये फोन लावला कुठ गडबड आहे इधर. काय गडबड तर अशोक पत्कीचं नावच नाही आहे. तर त्यांचं पण बाईट घेतलं तर नाही कसा म्हणून त्यांनी बघितलं असणार आपल्या कम्प्युटरवर. ते म्हणा हाय प्रिंटिंग मिस्टेक असेल काहीतरी तर उनसे माफी मांगो और उनसे हे करो उनका भी बाईट लेके आना. म्हणून ती सुरुवात झाली अशी ती. पण मग शंकर जयकिशन, एस डी बर्मन, आर डी बर्मन यांच्या बरोबर तुम्ही ऍज अन असिस्टंट किंवा त्यांचे वादक म्हणून काम केलेलं आहे, तर कसे अनुभव होते त्यांच्या बरोबर काम करण्याचे? आता तुम्ही जयकिशन यांना बघत घरी घराजवळ राहायचे, तर मग त्यांच्याच बरोबर काम करताय कसं? देवासारखे होते मला शंकरजी. मी शाळेला दांडी मारून तिथे त्यांच्या फेमस मध्ये म्युझिक रूम होत वरच्या माळ्यावर, तिकडे जाऊन उभा राहायचं. नुसतं ते येणं जाणं त्यांचं आणि त्यांचे सूर कानावर पडावे म्हणून बस कळलं की नाही. तर एवढी म्हणजे भक्ती आपण म्हणतो ना तेवढं होते त्यांच्या. तर ते झालं. पण तेव्हाचा जो काळ होता तो लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. म्हणजे तुमच्याकडे 50 म्युझिशियन आहे, 100 म्युझिशियन आहे, ते एकत्र. त्याच्यानंतर सिंगर कोण, लता आहे, रफी आहे, किशोर आहे, जो कोणी, तर तो एकत्र गाणं. त्याच्यानंतर कोरस असेल, हे जेवढा तुमचा संच आहे तो एका वेळी सगळं रेकॉर्ड व्हायचं. कारण दोनच ट्रॅक असायचे, एक म्युझिकसाठी आणि एक व्हॉइससाठी. त्याच्या पलीकडे काय नाही, चुकला की परत पहिल्यापासून. तर रिहर्सल व्हायच्या भरपूर. कळलं की नाही, आम्ही रफी साहेबांच्या घरी जाऊन, आशाबाईंच्या घरी जाऊन, किशोरदांच्या घरी तीन तीन रिहर्सल करायचो की गाणं बस. तरी रफी कल भी आनंद कल आपला रेकॉर्डिंग आहे ना, उसके पहिले और एक रिहर्सल. ही तळमळ असायची त्या मागची त्यांची. आता ते बघायला मिळेल. कारण काय, कॉम्प्युटर आल्यामुळे काय झालंय, कुठे चुकला, अरे दुसऱ्या ओळीत बघते तो, हो का, चला दुसरी ओळ घेतली. एक शब्द घेतात ते, अरे तू गा एक अंतरातरी गा. अशोक काका, मला इकडे हे वाटतं की कम्प्युटर आल्यामुळे कुठेतरी आपण तेवढंच पीस आपण परत गाऊन करू शकतो, पण जेव्हा एकत्र सगळे गायचे त्यावेळी सगळे एकतर ह्या प्रयत्नात पण असू ना की अरे आपल्यामुळे चुकायला नको, नाही तर परत पूर्ण घ्यावं लागेल. सगळ्यांना म्युझिशियनना वाटायचं, सिंगरना वाटायचं, कोणालाही. आणि रिहर्सल इतक्या व्हायच्या ना, बरोबर, त्याच्यामुळे ते अंगात भिनलेलं असायचं गाणं. पहिला टेक किंवा दुसरा टेक ओके व्हायचं. मग त्यांचं एखादं गाणं आपल्याला घेता येईल का? शंकर जयकिशन यांचं किंवा तुम्हाला आवडतं कोणतंही ते? मला सगळेच आवडतात त्यांचे. खरं माझी जी हार्मोनियमची सुरुवात झाली ना, ते त्यांच्याच गाण्यात की सोपं. ही माझी पहिली वाजवलेली हार्मोनियम, इथून शिकलो मी म्हणजे शंकर किशनच. खरं तर तुम्ही आता जे सांगत होते की त्यांना जाऊन नुसते स्टुडिओच्या बाहेर ऐकायचे कसं वाजवतात ते बघणं, ऑब्झर्वेशनने खूप आपल्याला शिकायला मिळतं. पण ही क्रिया तुम्ही लहानपणी पण करायचे, जसं तुम्ही सांगितलं. बहिणी बरोबर जायचो मी. बहीण गाणारी होती आणि खूप छान गायची. म्हणजे तिला शंकर किशन नाईट मध्ये गायला बोलवायचे, बप्पी लाहिरीकडे गायला बोलवायचे, कल्याणजी आनंदजीकडे, म्हणजे इतकं छान सुरात असं मस्त. आणि त्याच्यामुळे माझं काय काम, तिला म्हणजे बॉडीगार्ड म्हणून मी फक्त जायचो तिच्यावर. तेव्हा काही नव्हतं, पेटी नाही, वाजवता येत काही नाही, काही नाही. पण गाण्याची आवड असल्यामुळे मी आपल्या समोर बसायचो आणि बघायचो स्टेजवर काय चाललंय. आणि त्या निरीक्षणातून जे शिकत गेलो ते. बाबूजी पण तुमच्या घराच्या शेजारी राहिले, म्हणजे तुम्हाला आपोआपच असं सगळं देवाने व्यवस्था अगोदरच करून ठेवली. खरंय, किती छान. पण मग नंतर ही जी गाणी तुम्ही आता आभाळ माया म्हणा किंवा इतर जी सगळी, म्हणजे आभाळ माया तोंडात बसलेलं आहे, वादळ वाट पण खूप सुंदर गाणं, आणि आतापर्यंत तुला पाहते रे पण सगळ्यांची आवडती मालिका, आणि दूरदर्शनसाठी पण तुम्ही एका मालिकेचं संगीत केलेलं आहे. ही माझी पहिली होती. हो बरोबर. गोट्या नाव होतं त्याचं. बरं, मग तो किस्सा
सांगू शकता का कसा होता? नाही, जेव्हा 72 मध्ये आपल्याकडे टीव्ही आला इंडियामध्ये आणि सईपर्यंतचा मला 2-3 महिन्यांनी फोन आला की अशोक मी एक सिरियल करते आणि त्याचं म्युझिक करते. म्हटलं म्हणजे काय? ते म्हणाले एक कथानक असतं, त्याला 13 भाग आहेत, तेव्हा 13 भाग, 26 भाग आणि 38 चांगली असेल तर 52 भाग, बस पॅकअप. तर म्हटलं ठीक आहे, गेलो तर ते सिनेमाचं कसं म्युझिक असतं, टायटल म्युझिक वाजलं, गाणं बिणं काय नसं. एक दिवस राजदास साहेबांचा मला फोन आला, अशोक उद्या सकाळी तुम्ही घरी आहात का? म्हटलं का हो. ते म्हणाले मी एक मराठी सिरियल करतोय सह्याद्रीसाठी आणि त्याचं टायटल सॉन्ग करायचं. अरे इतका आनंद मला गाणं म्हटल्यावर. आणि म्हटलं ठीक आहे. ते दुसऱ्या दिवशी आले, माझ्या पुढ्यात अशी पेटी होती, त्याच्यावरती गाणं ठेवलं, मधुकर आरकड्यांचं गाणं होतं ते. तर म्हटलं जरा दाखवता का? तेव्हा ते VHS वर करून दाखवावं लागायचं, मग ते ओके मिळायचं त्यांना, टीव्हीला आवडलं सेंटर. तर ते दाखवताय, मी मध्येच गाण्याकडे बघतोय, मध्येच तिथे बघतोय, मध्येच गाणे. म्हटलं एक मिनिट बंद करा ते, मी ऐकू का? अरे ते म्हणे तू पेटीला हात नाही लावला, ऐकवतो काय? ते म्हटलं माझ्या मनात एक तयार झालेलं आहे गाणं. ते म्हणे हा चल. तर मी आणि जसं कंपोज करतो ना म्हणून तसं एक बीच अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीच अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत जसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. जसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. क्या बात है, नुसतं एक हे घेतली लयकारी किंवा असं, खूप छान वाटतं गाणं ऐकायला. आणि आता आपण अजून यांच्या गप्पा ऐकणार आहोत, पण आता एका ब्रेकची वेळ, छोटीशी विश्रांती. ब्रेक संपला आणि आम्ही परत हजर आहोत आपल्यासाठी. नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम आपण बघत आहात सह्याद्री वाहिनीवर. आणि मंडळी, आता आपण परत अशोककाकांकडे वळणार आहोत आणि काही अजून गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एक पुस्तक तुम्ही लिहिलंय सप्तसूर माझे, आणि तसाच कार्यक्रम सुद्धा तुम्ही करता, तर या पुस्तकाबद्दल कार्यक्रमाबद्दल काही आठवणी असतील किंवा काय सांगायचं असेल तर? आठवणी म्हणजे ह्या ज्या किस्से आहेत, ज्या गमती जमती आहेत, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या, कधी उपाशीही राहावं लागलं तेही लिहिलेलं आहे, कधी ट्रॅव्हलिंगला पैसे नसायचे तेही आहे, सगळं अनुभव. तर ते लोकांना मित्रमंडळीने इतकं आवडायचं की किती एवढे, म्हणजे 50 वर्ष झाले आज माझ्या कारकिर्दीला. ते म्हणाले तू पुस्तकात का हे करत नाही रूपांतर, म्हणजे तुझे किस्से. तर म्हटलं नको रे, मी कुठे अजून त्या लेवलला नाही. तू म्हणे तू कर. आणि लोकांना इतकं आवडलं, ते तिसरी आवृत्ती आता चालू आहे सध्या. आणि खरोखर म्हणजे, आणि जो कोणी वाचतो तो काय डोळ्यातून पाणी आलं, म्हणजे ते सगळं सत्य आहे ना, म्हणजे बरोबर किंवा मनापासून. हा, आणि सजवलेलं नाही, शाब्दिक नाही, ते अलंकारिक. हा, अलंकारिक नाही, ते लोकांना जास्ती आवडलंय. आणि तिथून मग ते प्रेरणा त्या सगळ्यांची घेऊन मग मी ते पुस्तक केलं. त्या बात आहे. आता अशोक काका, मी तुम्हाला एक 5 प्रश्न विचारते, 4-5, आणि त्याची फटाफट उत्तरं द्यायची पटकन. आवडता रंग कोणता तुमचा, म्हणजे सगळ्यांना कळेल ना? निळा. निळा. तुमची आवडती 3 गाणी तुम्ही केलेली. मी 3 मुद्दा म्हणते कारण एक सिलेक्ट करणं कठीण आहे. केतकीच्या बनी तिथे नाचला गमोरा. क्या बात आहे, खरंच. नंतर राधाई बावरी आणि तू सप्तसूर माझे. क्या बात आहे. आवड खायला काय आवडतं? डिश नॉनव्हेज, जरा फिश बिश जरा जास्त आवडतं कोकणातले असल्यामुळे. बरं, ते म्हणजे नॉनव्हेज. आणि बायको छान करते जेवण. मग लकी आहेत तुम्ही. बरं, जर मोकळा वेळ मिळाला, संगीतापासून थोडा वेळ मोकळा मिळाला, तर काय करता? मला भटकायला आवडतं, म्हणजे फिरायला आवडतं. फिरायला म्हणजे असं लांब की असंच नुसतं फेरफटका? नाही, कुठे फॉरेन असेल तर जरा जास्त आवडतं. आणि ते जुळून येतं देवाच्या कृपेने. कोणतरी आर्टिस्ट होतो, अरे आपल्याला जायचंय अमेरिकेला वगैरे वगैरे. आणि आवडता चित्रपट? आवडता चित्रपट म्हणजे टायटॅनिक मला अतिशय आवडला होता इंग्लिश मध्ये. बरं, आता ते गाणं जे सगळ्यांना खूप आवडतं, पूर्ण भारतभराला आवडतं, मिले सुर मेरा तुम्हारा, या गाण्याची आठवण काय काय तुमच्या मनात आहे
आणि कसं कसं ते घडलं याबद्दल थोडं सांग. आठवण म्हणजे जेव्हा हे करायचं ठरलं तेव्हा आम्ही 2-3 चाली बनवल्या होत्या या गाण्याच्या. बरोबर. आणि मग ते सगळ्यांनी ऐकायचे. एक चाल लागली म्हणजे समजा यमन मध्ये लावली, 3-4 डोके आलायचे, 10-15 जण असायचे त्याच्यातले 3 डोके. अच्छा अच्छा. दुसरं काहीतरी मालकौस असेल, 5-6 डोके हलाय जेव्हा भैरवचे म्हणजे आता जे एअरवर आहे तर ती ऐकल्यावर सगळं ओ क्या बात आहे क्या बात आहे असं झालं आणि म्हणून ते ट्यून फायनल झाली. त्याच्यानंतर प्रोड्युसर जो मलिक म्हणून होता तो म्हणाला दीदी म्हणजे लताबाई आणि पंडितजी भीमसेन जोशी यांना आणायची जबाबदारी माझी. म्हटलं बरं झालं की नाही एवढं मोठं तर ते झालं. आणि जेव्हा रेकॉर्डिंग चालत 13 भाषांमध्ये होतं ते तर काही तयारी नाही. सकाळी आम्ही 10 वाजता सुरू केलं ते रात्री 10 सगळं 13 लँग्वेजेस झालेल्या होत्या. कसं शक्य झालं होतं देवा कसं शक्य देवाची कृपा. बरं फक्त लता दीदी नव्हत्या इंडियामध्ये म्हणून त्यांचं राहिलं तर कविता कृष्णमूर्तीकडनं करून घेतलं ते कारण अमिताभ बच्चन जया बादुरी शर्मिला यांचं डेट होती शूटिंगची ते एक पॅच आहे बघा सगळे गातात सगळ्या अभिनेत्र्या. तर तो प्रोड्युसर अगदी हे झाला परसू तो मेरा इनका डेट्स आहे अभि क्या करो का माहित. म्हटलं कविता के आवाज मिलेलो शूट करो दीदी आले की त्याच्याकडे डबिंग करून घेऊया. अच्छा हो सकता है म्हटलं हो सकता है. तर तसं झालं कविताच्या आवाजात सेवा केलं. त्याच्यानंतर 15-1 दिवसांनी लता दीदी आल्या त्याने आपल्या आवाजात केलं अशा तऱ्हेने. आणि 2 भारतरत्न मला मिळाली माझ्या याच्यामध्ये. आणि खरं तर ते तुम्ही संगीत त्याचं दिलं असलं तरी ते पूर्ण खरंच भारताचं गाणं आहे सगळ्यांना खूप आवडतं. बरोबर. आणि त्या गाण्यासाठी कोणत्याच कलाकारांनी पैसे सुद्धा मानधन घेतलं नव्हतं ना. गव्हर्नमेंटचंच होतं ते. बरोबर. एकार्थी आणि आपल्या देशासाठी तर कसले पैसे. तेच. आणि ते गाणं आजही अंगावर काटा येतो एवढं सुंदर प्रतिम तेच मी म्हणणारच होते. सुरकी नदिया हर दिशा असे सुरकी नदिया हर दिशा असे बहते सागर मिले बादलों का रूप लेके बरसे हलके हलके हो मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा हो सुर बने हमारा. क्या बात है खरच. आपण आणि खरं तर हे फक्त सुरांच्या बाबतीत नाही आपण घरी राहतो किंवा आपल्या आसपास पण मंडळी काम करतो जिकडे तिकडे पण हा सूर जर एकमेकांचा जुळला तर सूर बनतो एक नवीन आणि तो सगळ्यांना एकत्र आणतो. आणि आता आत्ताचं जे रिसेंट तुम्ही काम केलेलं आहे त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. तुला पाहते रे ही मालिका खूप लोकांना आवडली अगदी असे म्हणजे बसायचं सगळे टीव्हीच्या समोर. त्याचं गाणं पण खूप सुंदर होतं. ते गाणं पहिले ऐकूया का आणि मग त्याचा काही किस्सा असेल तर. थोडंसं आठवते मला ते. हाक दे ता तुला साधा ते मला प्रेम हे वेगळे वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा वेर राही का कसा चेहरा तूच माझा आरसा तुला पाहते रे तुला पाहते रे. सुंदर खूपच सुंदर गाणं आणि गायला पण तेवढंच उत्तम आहे. या गाण्यामागे काही आठवण असेल तर अगदी थोडक्यात सांगू शकता. थोडक्यात म्हणजे एक डमी लिहायची सवय आहे मला. अच्छा. म्हणजे ट्यून पास करायला डमी शब्द ते म्हणणं छान आहे म्हणून वैभव जोशींनी लिहिलं मग आणि आता गाणार कोण तर म्हटलं आर्य आंबेकरकडनं घेऊया कारण आजचा नवीन आत्ताच्या पिढीचा आवाज आहे तो. ते म्हणाले ठीक आहे. आणि इतकं छान गायला तिने आणि टीव्हीला लागल्यापासून ते लोकांच्या मनातलं गाणं झालेलं आहे. आणि
हल्ली पद्धत काय आहे, एक महिना टायटल सॉन्ग दाखवतात मग बंद करतात. बरोबर. पण हे वर्षभर का सव्वा वर्ष चालली होती सिरियल, सव्वा वर्ष दाखवत होते आणि त्याच्यामुळे लोकांना खूप छान आठवणी, खूप छान गप्पा होत्या आपल्या आज तुमच्या बरोबर करता आल्या, खूप छान वाटतंय. मंडळी तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला किंवा इतर सगळेच कार्यक्रम आमचे कसे वाटतात त्यासाठी तुम्ही पत्त्यावर मेल करू शकता आणि त्याचबरोबर आम्हाला लाईक करू शकता, शेअर करू शकता. नोंद घ्या पत्त्यांची, ddsahyadri.mandali@gmail.com हा मेल आय डी आहे. त्याशिवाय फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आमचे पेजेस आहे ddsahyadri, तिकडे तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. काही सजेशन असतील तर ते सुद्धा नक्की द्या. युट्यूबवर चॅनल आहे ddsahyadri, तिकडे आजचा कार्यक्रम आणि इतर सगळे कार्यक्रम बघू शकता. आता वेळ आहे की आज दुपारचा चित्रपट कोणता आहे तो सांगण्याची. तर आज दुपारी 1:30 म्हणजेच 1:30 तुम्ही चित्रपट बघू शकता. निवडुंग हिट फिल्म आहे, चित्रपट सगळ्यांना आवडला, गाणी आवडतात, नक्की बघा. जरा उजाळा होतो जुन्या आठवणींचा आणि सर कार्यक्रमात तुम्ही आले त्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद. आणि आज जी आहे अनंत चतुर्दशी त्यासाठी सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.